हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत ना? द फूड फॉर हंग्रीच्या पाटील्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. एकतर मी आहे बटाटा लवर, आणि आज असं झालं होतं की मला काहीतरी बटाट्यापासून बनलेलाच पदार्थ खायचा होता, आणि विचारांची गाडी येऊन थांबली ती पोटॅटो राईसवरती. मग म्हटलं चला पटापट आपण पोटॅटो राईस करायला सुरुवात करूया आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. म्हणून मग मी सर्वात आधी, माझ्याकडे उकडलेले बटाटे होते, ते फ्राय करण्यासाठी मी कढईत 2 ते 3 चमच तेल घेतले. बरं, तुमच्याकडे उकडलेले बटाटे नसतील तर कच्च्या बटाट्यांसोबत पण सेम रेसिपी होते, त्यामुळे अजिबात कंटाळा करू नका की उकडलेले बटाटे नाही आहेत आणि बनवू कसं. बरं, त्याच्यानंतर छान असे आपले बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय करून झाल्यावरती ते साईडला काढून ठेवायचे आहे, आणि सेम कढईमध्ये आपण आता फोडणी करणार आहोत. तर मग त्या कढईमध्ये मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बोर मिरच्या टाकलेल्या आहेत, आणि बोर मिरच्यांसोबत थोडासा कांदा टाकलेला आहे. कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा कढीपत्ता, आणि कढीपत्ता टाकून मिक्स करून झाल्यावरती त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत 4 लांब कट केलेल्या मिरच्या. बारीक कट करू नका, लांबच कट करून टाका, त्याने जास्त छान टेस्ट येते. आणि मग टाकलेली आहे बारीक चिरलेली लसूण आणि थोडंसं आलं. ह्या सगळ्यांचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे, आणि कच्चा वास गेल्यावरती त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे टोमॅटो लांब चिरलेले, आणि त्यांनासुद्धा मिक्स करून घेणार आहोत, आणि सोबतच आपले तळलेले बटाटे टाकून घेणार आहोत. आणि आत्ता येते ती बेसिक मसाले. ह्याच्यात अगदी भडीमार कशाचाच करायचा नाही आहे, फक्त बेसिक मसाले जाणार आहेत. त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे हिंग, थोडंसं मीठ, हळद, लाल मिरची पावडर, थोडीशी धनेपूड, थोडीशी जिरेपूड आणि गरम मसाला. गरम मसालाची टेस्ट कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला नाही आवडत, त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार जे मसाले तुम्हाला टाकायचे आहेत ते टाकू शकता, जे स्किप करायचे आहेत ते स्किप करू शकता. सर्व मसाले टाकून झाल्यावरती मस्त मिक्स 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 करून घ्या, आणि एक छान फक्कड अशी वाफ येऊ दे. वाफ आल्यानंतर आई शपथ, इतका छान कलर आलेला आहे बघूनच मन इतकं असं सुंदर झालेलं आहे. मग आहे मस्त, आता त्याच्यावरती आपला शिजवलेला भात टाकून घ्यायचा आहे, आणि पुन्हा मिक्स 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 करून घ्यायचा आहे. भात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला पुन्हा एक थोडीशी कोथिंबीर आधी त्याच्यावरती भरभरायची आहे, आणि पुन्हा एक फक्कड अशी वाफ घ्यायची आहे, जेणेकरून भातात सर्व मसाले मिक्स होऊन जातील आणि त्याचा एक कमाल असा सुगंध घरभर पसरेल. आणि काय, वाफ झाल्यानंतर रेडी आहे आपला पोटॅटो राईस, ज्याचा खमंग असा घरभर वास सुटलेला आहे, ज्याने तोंडाला ऑलरेडी पाणी आलेलं आहे. तर मी काही आता जास्त गप्पा मारत बसत नाही आहे, मी छान तो राईस माझ्या मसाला अनियनसोबत सर्व्ह केला. थोडंसं लोणचंसुद्धा घेतलं बाजूला, आणि एक घास घेतला. इतका कमाल झाला होता ना, तुम्हीसुद्धा पटकन बनवा ही रेसिपी, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते. आणि आता जाता आहे तर माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि एन्जॉय. बाय.